नमस्कार। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या आजारामुळे त्रस्त आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावरच आता भाष्य करताना नितेश राणे यांची जीभ घसरली आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर सर्जरी झाली म्हणे असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय। या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधींसमोर वाकून वाकून लागलाय। फक्त ठाकरे लावले म्हणजे बाळासाहेब होता येत नाही, बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही। रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं। राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांची आज शस्त्रक्रिया झाली, मानेवर काहीतरी त्रास होत होता, त्याच्यावर छोटीशी सर्जरी झाली, ऐकलं ते आता बरे आहेत, युनिक संशोधन त्याच्यामध्ये किंवा निष्कर्ष गोट साहेब काढलाय की नेमकं या माणसाला कडा देवानी दिलाय का? नितेश राणे यांना शिवसेनेकडून प्रतिउत्तर देण्यात आले। नितेश राणे हे विसरले की बापाने कोणाकोणाचा पट्टा घालून घेतलाय, आधी शिवसेना मग काँग्रेसची धुणी धुतली आणि आता पट्टा तर तुमच्या बापलेकांच्या गळ्यात कधीच टाकलाय मोदी साहेबांनी, तुम्हाला तर मोदी साहेबांच्या इशाऱ्यावर भुंकावे लागते, तेही मंत्रिपदाच्या एका तुकड्यासाठी। माणसासारखे बोलायला शिका, कुत्र्यासारखे भुंकू नका, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत याचं भान ठेवा असं शिवसेनेनं राणेंना खडसावलंय।